माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित. आता मी वॉर्ड मध्ये पण जाऊन आलो. वॉर्ड मध्ये गेलो, त्यांच्या आई वडील पॅरेंट्स पण भेटले मला. आणि एकंदरीत आता जवळपास 74 पेशंट इकडे आहेत. टोटल 164 पेशंट आता, पण त्यांची प्रकृती बाकी लोकांची बरी आहे. आणि एक दोन ICU मध्ये आहेत, बाकी मुलांची ट्रीटमेंट त्यांच्यावर उपचार झाला आणि ती मुलं त्यांची चांगली आहे तब्येत. आणि एकंदरीत वॅक्सिन न घेतलेलं प्रमाण मोठं आहे, म्हणजे जवळपास 258 पैकी 50 लोकांनी वॅक्सिन घेतलं आहे. आणि तो देखील BMC ने ड्राईव्ह सुरू केला आहे. जवळपास आज 100, काल 70, जवळपास अशा मोठ्या प्रमाणावर कॅम्प देखील सुरू आहेत. आणि मला आता आयुक्तांनी सांगितलं की 12,000 जास्ती मुलांना वॅक्सिनेट देखील केले. हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणावर वाढवायला लागेल. त्या दृष्टीने तिथले जे काही जी कम्युनिटी आहे, त्याचे काही लीडर्स आहेत, त्यांच्याशी देखील संपर्क BMC ने साधलेला आहे. आणि त्या त्या मोहल्ल्यामध्ये, त्या त्या वस्तीमध्ये, वसाहतींमध्ये तिथलं जे प्रमुख लोक असतात, त्यांचं तिथले नागरिक देखील ऐकतात, त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे, जेणेकरून वॅक्सिनेशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या मुलांना प्रोटेक्शन मिळेल. काही धोका आहे का या संदर्भात? काही इतर अंमलबजावणी करण्यासंदर्भात आपण काही सूचना दिल्या आहेत का? नाही, सगळे एक टीम काम करते, पूर्ण शासनाची टीम काम करते. मुंबई महापालिका त्यांची सगळी टीम आहे, त्यांच्याशी बोललो मी सगळ्यांशी. आणि त्या त्या एरियामध्ये मला वाटतं गोवंडीमध्ये जास्ती मोठं प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये वॅक्सिन घेतले नाहीत अशी मुलं जास्ती आहे. त्याचबरोबर काही मुलं जे आहेत त्यांचं वजन कमी आहे, काही इतर त्यांना आजार आहेत, असंही काही डॉक्टरांना. ज्या मुलांना आवाज झाला, ज्या मुलांना, ज्या मुलांनी वॅक्सिन घेतलं आहे त्या मुलांना हे लागण झाली आहे, कोवरची अशा मुलांचे काही सॅम्पल घेतले की काय कारणामुळे झाले? नाही नाही, ते आता त्याचे जे काही तपासणी आहे ती करतात आहेत. परंतु एकंदरीत जास्तीचं जे प्रमाण आहे, वॅक्सिन न घेतलेलं प्रमाण, आता जे पेशंट जे आपले मुलं जे आहेत सस्पेक्टेड आहेत, ज्यांना याची लागण गोवरची झालेली आहे, त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्ती आहे. म्हणून त्याच्यात आपल्याला मोठ्या प्रमाणावर ड्राईव्ह घेण्याची आवश्यकता आहे. आणि ते BMC ने काम सुरू केलेलं आहे. आणि आता ते बाकी त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह म्हणून E-व्हिटॅमिन आहे, बाकी सगळं सुरू आहे. त्यामुळे त्याची सिव्हिअरिटी जी आहे कमी होऊन जाते आणि त्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ते देखील एका बाजूने सुरू आहे, जेणेकरून मुलं लवकर याच्यातून बाहेर पडतील, बरी होतील. सर, लसीकरणाचा आढावा घेतला जाईल का? कारण फक्त बिलकुल आता 12,000 बाकी आहेत. नाही, आता तर गोवरचं आपण आणि बाकी तर त्यांचं जे काही रुटीन जे दरवेळेला ते लसीकरण करावं लागतं ते तर वेळेवर आणि त्या मुदतीमध्ये करतातच. परंतु जवळपास आता 12,000 गेल्या 4-5 दिवसांमध्ये मुलांना लसीकरण झालंय. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN News देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.